श्री नवनाथांपासून चालत आलेल्या गुरुपरंपरेनुसार भक्ती ज्ञान आणि ध्यानयोग संप्रदायाचे अध्वर्यु श्री समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज उमदीकर यांनी शतकापूर्वी कर्नाटक आणि महाराष्ट्रात अध्यात्माचा प्रचंड वृक्ष निर्माण केला. मुमुक्षुंना गुरुपदेश देऊन काकड आरती, त्रिकाल भजन आणि ध्यान करण्याचा परिपाठही घालून दिला. श्रीमद दासबोध वाचनाबरोबरच त्यांनीच संकलित केलेले सांप्रदायिक भजन नित्यनेमानं केल्यास चित्तशुद्धी होऊन परमानंदाचा लाभ होतो यात संदेह नाही. आज हा भव्य संप्रदाय संपूर्ण भारतवर्षात विस्तारला असून परदेशातही याचा शिष्यवृंद आहे आणि तिथेही याचा प्रसार होत आहे. सर्वत्र एकरूपत्वानं हा संप्रदाय विकसित व्हावा आणि उपासना तालासुरात आणि योग्य रीतीनं केली जावी या उद्देशानं या संप्रदायाचे विद्यमान ज्येष्ठ अनुभवी संत श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराज कन्नूर यांच्या आशीर्वादानं ही ध्वनिफीत सादर करीत आहोत. या ध्वनिफीतील भजनं श्री समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराजांनी ठरवून दिलेल्या धर्तीवर गायली आहेत. या संप्रदायरूपी वटवृक्षाच्या सर्व शाखातील साधकांना ते उपयुक्त व्हावीत हाच उद्देश. अन्य शाखातील गुरुभक्तांनी आपापल्या गुरुपरंपरेनुसार जय जयकार करावा, तरी सर्व सद्भक्तांनी याला अनुसरून भजनक्रम आचरावा आणि नित्योपासना चालवावी ही विनंती. श्री समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज उमदीकर इवरु नवनाथ परंपरेयिंद बेळेदु बंद ಭಕ್ತಿ ಜ್ಞಾನ ಧ್ಯಾನಯೋಗದ ಸಾಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಒಂದು ಶತಮಾನದ ಹಿಂದೆ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಚುರಗೊಳಿಸಿದರು. ಅವರು ಮುಮುಕ್ಷುಗಳಿಗೆ ಗುರುಪದೇಶ ದಯ ಪಾಲಿಸಿ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಕಾಕಡಾರತಿ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಭಜನೆ, ಸಾಯಂಕಾಲ ಭಜನೆ, ರಾತ್ರಿ ಭಜನೆ ಮತ್ತು ಧ್ಯಾನ ಮಾಡುವ ನಿಯಮವನ್ನು ಹಾಕಿಕೊಟ್ಟರು. ದಾಸಬೋಧ ವಾಚನದೊಂದಿಗೆ ಅವರೇ ರೂಪಿಸಿದ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಭಜನೆಗಳನ್ನು ತಪ್ಪದೇ ಅನುಸರಿಸಿದರೆ ಚಿತ್ತಶುದ್ಧಿಯಾಗಿ ಪರಮಾನಂದ ಲಭಿಸುವುದರಲ್ಲಿ ಸಂದೇಹವಿಲ್ಲ. ಈಗ ಈ ಭವ್ಯ ಸಾಂಪ್ರದಾಯವು ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಗಳಲ್ಲದೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿಯೂ ವ್ಯಾಪಿಸಿದ್ದು ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿಯೂ ಶಿಷ್ಯರನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಸಾಂಪ್ರದಾಯವು ಏಕರೂಪತೆಯಿಂದ ವಿಜೃಂಭಿಸಲಿ ಹಾಗೂ ನಿತ್ಯ ಉಪಾಸನೆಯನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ತಾಳ ಸ್ವರಬದ್ಧವಾಗಿ ಆಚರಿಸಲಿ ಎಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಮ್ಮ ಸಾಂಪ್ರದಾಯದ ಈಗಿನ ಜ್ಯೇಷ್ಠ ಅನುಭವಿ ಗುರುಗಳಾದ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಸದ್ಗುರು ಗಣಪತ್ರಾವ್ ಮಹಾರಾಜ್ ಕನ್ನೂರ್ ಇವರು ಈ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳನ್ನು ಅರಳಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಈ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಸದ್ಗುರು ಭಾವುಸಾಹೇಬ್ ಮಹಾರಾಜರ ಶಿಷ್ಯ ಪ್ರಶಿಷ್ಯರಿಗೆ ಉಪಯೋಗವಾಗಬೇಕೆಂದು ಮಾದರಿ ಭಜನೆಗಳನ್ನು ಹಾಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಸಾಂಪ್ರದಾಯದ ಮಹಾನ್ ವೃಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಶಾಖೆಗಳ ಸದ್ಭಕ್ತರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಏನೆಂದರೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಶಾಖೆಗಳು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಗುರು ಪರಂಪರೆಯ ಜೈ ಜೈಕಾರಗಳನ್ನು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಅಡ್ಡಿಯಿಲ್ಲ. ಪ್ರಿಯ ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಈ ಹಿತಚಿಂತಕರ ಧನಿಯಲ್ಲಿ ಧನಿಗೂಡಿಸಿ ಭಜನೆಯನ್ನು ರೂಢಿಸಿಕೊಂಡು ನಿತ್ಯ ಉಪಾಸನೆಯನ್ನು ನಡೆಯಿಸಬೇಕೆಂದು ಬಿನ್ನವಿಸುತ್ತೇವೆ.
श्री वेंकटेश संगीत पाडुवा संघ शरण
ಮಂಗಲ ಕಲಿಸುತ್ತಿವೆ ಬಹುವಾಗಿ ಮಾ
Hey.
हरी विठ्ठल पार्वती पदे शिव हर हर महादेव राजादिया सद्गुरुनाथ काशीतेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ गुरलिंग जंगम महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ रघुनाथ प्रिय महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ नाना साहेब महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ भाऊ साहेब महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ गिरमल्लेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ अंबुराव महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ सिद्धलिंगेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ गुरुदेव रामभाव महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ वेंकटराव महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ राजे रामचंद्र महाराज की जय। Thank you.